गोडभर मिरची सोबत फोडणीला जिरे, चिमूटभर हळद तर सुगंधाला तेजपान, दोन तीन लवंगा आणि चवीला मिरे, लज्जतदार जेवणाचा तुमचाच पहिला मान घ्या. मला इथले पुरणपोळी खूप आवडते, ती फक्त गुरुवार यहाँ पे रोज खाना खाने आते हैं, हमको बहुत पसंद आता है, आप लोग भी आते हैं. अप्रतिम जेवण आहे आणि चव पण चांगली आहे. यहाँ की पुरणपोळी बहुत अच्छी लगती है, मैं डेली यही खाना खाने के लिए आता हूँ. गुड इवनिंग फूडी, आज मी आलेलो आहे कमिन्स कॉलेज रोडला. या ठिकाणी द ओपन किचन म्हणून एक छोटासा स्टॉल आहे जो की विदर्भ पद्धतीचं आणि मराठमोळ्या पद्धतीचं जेवण देते, आणि ते जेवण आज जेवायला आपण या ओपन किचनला आलेलो आहे. या ठिकाणी काकूंसोबत त्यांची फॅमिली पूर्ण त्या ठिकाणी असते, आणि इथं मिळणारे पदार्थ म्हणजे झुणका भाकर, दाल बाटी, त्यानंतर हा मसाले राईस आणि भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेज पुलावही असतो, पुरणपोळी असते. पुरणपोळी कधी कधी असते? गुरुवार आणि रविवारी तर पुरणपोळी मिळते. आणि सध्या हे ओपन किचन जे आहे ते स्टुडंटचं खूप आवडीचं ठिकाण झालेलं आहे. या ठिकाणी भरपूर स्टुडंट येतात जेवायला, कारण इथं अस्सल घरगुती पद्धतीचं जेवण मिळते. आणि आजचा मेनू जो आहे तो हा आहे स्पेशल पुरणपोळी, वांग आमटी वगैरे वगैरे बराच असा मेनू आहे. असं ओपनच किचन आहे, त्या ठिकाणी काही तयारी चाललेली आहे. आलू पराठ्याची तयारी, आलू पराठा, आलू पराठ्याचं सार. आणि तुम्हाला पाहायला मिळेल की हे किचन ओपनच आहे, इथं कसे पदार्थ बनत आहेत ते. या ठिकाणी ह्या पोळ्या बनत आहेत एकदम गरम गरम फ्रेश, अशा आपल्याला पुरणपोळी पण इथं मिळते. हे असे पुरणपोळ्या बनत आहेत. आणि या ठिकाणी हे पुरण आहे जे की खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे, इथं भरपूर या पुरणपोळीला डिमांड असते. आणि पुरणपोळी आपली मस्त अशी अस्सल मराठी डिश आहे, त्यामुळं तिला ऑलवेज डिमांड असते. पोळ्या बनत आहेत आणि सोबत आपल्याला ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीही मिळत आहेत. आणि इथं जेवणासाठी अशी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे बघा, बघा एकदम छान जेवण इथं मिळते, त्यामुळे अशी गर्दी भरपूर इथं असते. त्या ठिकाणी बघा पूर्ण गर्दी झाली. आता आपण बघू इथलं स्पेशल पिठलं कसं बनते. त्याच्यासाठी हे फ्रेश असं तेल घेतलेलं आहे. नमस्कार, मी सीमा मिसाळ. आता मी पिठलं बनवते. त्यासाठी काय काय घेतलं तुम्ही? मोहरी घातली, आता जिरं घालते. तेल कोणतं वापरता? सोयाबीन, हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. आता या कांद्याला आपण चांगलं लाल करून घ्यायचं आहे. त्याकडे दर शुक्रवारी दालबाटी मिळते, गुरुवार आणि रविवार पुरणपोळी असते. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पुरणपोळी असते. आणि डेलीचं आपलं दररोज जेवण असतेच, सकाळी 9 ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत जेवण असते आपल्याकडं. आणि घरगुती प्रकारचे जेवण मिळेल तुम्हाला, सल विदर्भाची चव मिळेल. आणि आम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे पण करतो, मुलांनी सुचवले काकू हा शिरा करा, काकू हे बनवा, म्हणजे असं आम्ही ते सुद्धा बनवतो, मुलांच्या आवडीनुसार असते. मंथली मेस पण आहे आमच्या, 3200 रुपये महिना. आमच्याकडं दररोज व्हेज पुलाव, मसाला भात, त्यात लसूण मिरचीची पेस्ट घालायची. लसूण आणि मिरची, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची. आता कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. बेसनमध्ये थोडंसं मीठ आणि तिखट, मीठ तिखट हळद आणि पाणी. चवीप्रमाणे मीठ घालायचं, आणि त्याला थोडा वेळ असं हलवत राहायचं ते गोळे होऊ नये म्हणून. आमच्याकडे आलू पराठा आणि शेगाव कचोरी डेली मिळते.
ही शेव्या उपस्थिती असतंय तच्छे आता बनलेल्या ज्या भाज्या आहेत त्या ठेवलेत आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्ही राईस पॅक घेतल्यानंतर ही भाज्याची आमटी असते वेचूला उडलेली असतो खिचडी कढी दिली असते आता हे झालेलं आहे तसं 2 मिनिटात होऊन जाईल कोथिंबीर टाकली पिठलं रेडी झालेलं आहे आता जर आळणी खायचं असेल डॉक्टरनी काही पथ्यपाणी सांगितलं असं त्यांनी सांगितलं मुलांनी आम्हाला सांगितलं मुलांनी मुलींनी तर आम्ही ते वेळेवर त्यांना गरम बनवून देतो परत उपास असेल भूक लागली असेल अर्जंटमध्ये आम्ही तसं जाऊच देत नाही मुलांना सहसा कारण ते आपल्याकडे आशेने येतात आम्ही त्यांना निराश होऊन जाऊच देत नाही मोठी मुलगी दोन्ही मोठी मुलगी 11वीला कॉलेजला आहे तर ती सुद्धा कॉलेजहून येऊन आम्हाला हेल्प करते राईसचं पूर्ण ती सांभाळून घेते खिचडी पुलाव वगैरे तीच बनवते ही छोटी मुलगी ही पण सर्व म्हणजे स्कूलमध्ये येऊन अभ्यास करून इथे आमच्या मदतीला येते कढी वगैरे तिच्या हाताने बनवते स्वतः आणि बाकी प्लेट वगैरे पुसण्यापासून सर्व हेल्प करतात मुली ज्यांचं पूर्ण कुटुंबच याच्यात आम्ही असं अडकलेलं आहे कुटुंबाची साथ आहे आम्हाला इथे फ्रायडेला दाल बाटी भेटते संडे आणि थर्सडेला पुरणपोळी अवेलेबल असते आणि खूप स्वादिष्ट आहे एकदा विजिट देऊन बघा मसाला वांगे आणि बाकीच्या सगळ्या भाज्या छान असतात मुझे पर्सनली यहाँ की दाल बहुत पसंद आती है दाल तड़का तड़के वाली बैंगन का भरता काफ़ी मसालेदार काफ़ी टेस्टी होता है और पूरणपोड़ी मसाला खिचड़ी दाल राइस भी काफ़ी टेस्टी है हम लोग यहाँ पे रोज़ खाना खाने आते हैं हमको बहुत पसंद आता है आप लोग भी आके एक बार ट्राई कर सकते हैं सब सब्जियाँ टेस्टी होती है मला इथले स्पेशली कढी आणि खिचडी खूप आवडते आम्ही रोज संध्याकाळी इथे कढी खिचडी खायला येतो मला इथले पुरणपोळी खूप आवडते ती फक्त गुरुवार आणि रविवारी भेटते तर तुम्ही इथे येऊन एकदा खाऊ शकता टेस्ट करू शकता नक्कीच थँक्यू बाय मिसाळ काका आणि काकू हे अगदी घरचे चांगले जेवण देत असतात तरी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांचा हा एक चांगला प्रयत्न आहे आणि यांच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे तसेच काका काकूंचा स्वभाव देखील चांगला आहे आणि ते उत्तमरित्या असा त्यांचा व्यवसाय पार पाडत आहे आणि त्यांच्यासोबतच ते विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या आवडीचे जेवण देत आहेत धन्यवाद अप्रतिम जेवण आहे आणि चव पण चांगली आहे दाळ भाटी आणि पुरणपोळी खूप चांगली आहे इथलं जेवण टेस्टी असतं आम्ही डेली इथे येतो आम्हाला कधीच म्हणजे घरी न जेवल्याची फिलिंग असे वाटत नाही आम्ही इथे डेली घरी जेवल्यासारखंच काकू अतिशय चांगली टेस्टी बनवतात ही आहे द ओपन किचनची स्पेशल थाळी तर मंडळी द ओपन किचनची मस्त अशी थाळी घेतलेली आहे ॲक्च्युली मिक्स थाळी आहे म्हणजे आज कोणत्या कोणत्या भाज्या बनलेत ना त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत अजून दाल तडका वगैरे आणखी बऱ्याच डिश आहेत पण इथल्या ज्या स्पेशल आणि एकदम चमचमीत ज्या आहेत ना डिश त्या घेतलेल्या आहेत सोबत आपल्याला मस्त अशी बाजरीची भाकरी मिळते एकदम गरम गरम जेवण मिळते आणि झुणका भाकर तो कसा बनतो आहे झुणका ते बघितलेलं आपण म्हणून मी आता सुरुवात करतो झुणक्यापासून हा मस्त असा झुणका टेस्ट करतो जेवणाला जशी क्वालिटी आहे तशी चव पण आहे आणि अस्सल घरगुती तेही विदर्भाचा टच असलेलं जेवण आहे एकदम मराठमोळं कुटुंब आहे आणि जेवणही आपल्याला मराठमोळ्या पद्धतीचंच आहे मस्त आहे या ठिकाणी जेवण नंतर वांगं मसाला आहे तेही टेस्ट करतो एकदम मसालेदार वांगं आलेलं आहे अगदी साध्या सिम्पल रेसिपीनं हे बनलेलं जेवण आहे मस्त आहे तुम्ही नक्की या द ओपन किचनला भेट द्या आणि याचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवरती दिलेला आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणाला भेट द्या आणि इथले पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय